आता ऐका, अत्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय मधुकररावजी पिचडसाहेब यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता आम्हाला समजली. महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय क्षेत्राकरता ही अत्यंत मोठी हानी आहे. पिचडसाहेबांनी तळागाळातनं काम सुरू केलं आणि अगदी पंचायत समिती जिल्हा परिषदेपासनं विधानसभा आणि मंत्रिपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केलं. विशेष करता त्यांनी केलेलं काम हे सदैव लक्षात राहील. आदिवासी समाजाच्या आश्रमशाळा असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, सामाजिक दुर्बल घटकाकरता, आर्थिक दुर्बल घटकाकरता त्यांनी उभ्या केलेल्या व्यवस्था असतील, किंवा नगर जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षणाच्या सोयी असतील, सातत्याने वंचितांकरता लढणारा हा नेता होता. त्यासोबत सिंचनाच्या सोयी शेतकऱ्यांना मिळाव्या म्हणून त्यांनी केलेलं काम असेल. निळवंडे धरणाच्या संदर्भात ते ज्यावेळेस विरोधी पक्षात होते आणि मी मुख्यमंत्री होतो, मी त्यांना विनंती केली, त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की हे धरण पूर्ण केलं आणि कालवा झाला तर आपल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना विशेष मदत त्यातनं मिळेल. तात्काळ त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. जे विरोधात होते त्यांच्याशी स्वतः चर्चा केली आणि निळवंडेचं काम पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी मोठी मदत त्यांनी केली. त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम काम केलेला अशा प्रकारचा नेता होता आणि एक युग गाजवलेला अशा प्रकारचा आदिवासी समाजातला एक नेता की ज्यांच्याकडे एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जायचं, त्यांचं वक्तृत्व हे अतिशय अमोघ अशा प्रकारचं होतं, अतिशय उत्तम अशा प्रकारचं होतं. त्यांची प्रगल्भता, त्यांचा व्यासंग, त्यांचं ज्ञान या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे असा एक नेता आपल्यातनं निघून जाणं ही खरोखर अतिशय दुःखद अशा प्रकारची बाब आहे. उद्या त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंतिम संस्कार करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि उद्या त्यांचा अंतिम संस्कार झाल्यानंतर परवा आम्ही विधानसभेत त्यांना श्रद्धांजली देऊ. पण मी खऱ्या अर्थानं त्यांना विनम्र श्रद्धांजली देत असताना त्यांच्या कुटुंबावर हा जो काही आघात कोसळलेला आहे, कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत, आप्तेष्टांच्या पाठीशी आम्ही आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.